विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 3 द्विचल सुरेख समीकरण युग्म या पाठामध्ये आपण आलेख पद्धतीने समीकरणाची उकल शोधणे हे बघितलं। त्यानंतर आपण आदेश पद्धतीने समीकरणाच्या उकली कशा शोधायच्या हे देखील आपण अभ्यासलेलं आहे। तर आज विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये लोप पद्धत समीकरणामध्ये किंवा समीकरणाची उकल लोप पद्धतीने कशी सोडवायची ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लोप पद्धतीमध्ये एक आपण उदाहरण घेऊया आणि लोप पद्धत म्हणजे कॅन्सल करणे। तर आपण दिलेल्या दोन चलापैकी एक चल जरी कॅन्सल केला तर आपल्याला दुसरा चल मिळून जातो, म्हणून लोप पद्धत ज्याला आपण कॅन्सल मेथड असं पण म्हणू शकतो। तर पहिलं उदाहरण पहा, 3x + 4y = 10 असे एक समीकरण दिले। त्यानंतर 2x - 2y = 2 असे एक समीकरण दिले। तर आता या दोन्ही समीकरणापैकी आपल्याला एक कोणतं तरी पद जे आहे त्याच्यामधलं लोप करायचं म्हणजे कॅन्सल करायचं आहे। पाहूया कसं कॅन्सल होईल ते। विद्यार्थी मित्रांनो, 3x + 4y = 10 याला आपण समीकरण नंबर 1 असं नाव देऊ आणि 2x - 2y = 2 याला समीकरण नंबर 2 असं नाव देऊया। तर आता पहा, 3x आहे आणि खालच्या समीकरणामध्ये 2x, नंतर 4y + 4y आणि खालच्या समीकरणामध्ये -2y, म्हणजे इथे समजा 2 जर गुणला आपण दुसऱ्या समीकरणाला तर बेदुनी 4y, म्हणजे 4y + आणि -4y म्हणजे कॅन्सल झालं। तर आपण काय करूया, समीकरण 2 ला 2 गुणू। तर पहा, 2x - 2y = 2 हे समीकरण नंबर 2 आहे। याला आपण जर 2 गुणला म्हणजे या बाजूला आपण 2 गुणावं लागेल आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला 2 गुणावं लागेल, बरोबर। दोन्ही बाजूला तुम्हाला 2 गुणावं लागेल। पहा, 2 × 2 म्हणजे किती झाले, 4x - 2 × 2 = 4y, बरोबर। आणि इकडे पण गुणाकार केला, बेदुनी 4, म्हणजे जे आपलं दुसरं समीकरण होतं पहा, 2x - 2y = 2, दोन्ही बाजूला आपण 2 गुणल्याच्या नंतर ते समीकरण अशा प्रकारे झालं, म्हणजे 4x - 4y = 4, बरोबर। तर हे नवीन समीकरण आहे, याला नाव द्या 3, बरोबर। तिसरं समीकरण आहे। आता पहिलं आणि तिसरं या दोन्हीचं आपण कंपॅरिझन करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं समीकरण पहा, 3x + 4y = 10 आणि तिसरं जे मिळालं आता आपल्याला 4x - 4y = 4। तर या दोन्ही समीकरणामध्ये एक पद आपला 4y - 4y सारखं मिळालं आणि विरुद्ध मिळालं, त्याच्यामुळं दोन पदे आपल्याला विरुद्ध मिळाले की आपल्याला ते कॅन्सल करता येतात, लोप करता येतात। म्हणून आपल्याला यांची दोन्हींची बेरीज जर आपण केली या ठिकाणी तर 4y आणि हा -4y 0 झाला, बरोबर। 4x + 3x किती झाले, 7x, बरोबर। 4x + 3x = 7x आणि इथली इक्वेशनच्या समीकरणाच्या उजव्या बाजूकडची जर बेरीज केली तर 10 + 4 किती झाले, 14, बरोबर। 14 झाले, 7x = 14, म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळेल काय, x = 14 आणि हा गुणाकारातला इकडे भागाकारामध्ये येईल, बरोबर 7। तर x = काय झाला, 14/7। तर 14/7 = 7, 7 × 7 = 14। तर 7 × 7 = 14, म्हणजे x ची किंमत काय मिळाली आपल्याला, x = 2। x ची किंमत आपल्याला या ठिकाणी 2 मिळालेली आहे। आता ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवून आपण y ची किंमत शोधूया। विद्यार्थी मित्रांनो, x = 2 किंमत मिळाली। पहिलं समीकरण 3x + 4y = 10,
तर या समीकरणामध्ये आपण x ची किंमत ठेवूया आणि y ची काय किंमत येते ते पाहूया. तर 3x म्हणजे काय, 3 गुणिले 2 x ची किंमत अधिक 4y, y ची किंमत माहिती नाही, 4y बरोबर किती 10 बरोबर. तर 3 दुनी 6 अधिक 4y बरोबर 10, तर अशी किंमत आली. आता y ची किंमत काढण्यासाठी 4y येथेच ठेवूया आणि हा 10 पण येथेच ठेवूया. हा प्लस मध्ये इकडे येऊन काय होईल, तो मायनस मध्ये, म्हणजे काय 10 मधून 6 गेले 4 आणि इकडे काय राहिलं 4y. आणि y ची किंमत काढताना y बरोबर 4/4 बरोबर. तर 4 चा पाढा 4 1 4 बरोबर, म्हणजे y ची किंमत काय आली 1. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण लोप पद्धतीचा वापर करून आपण x ची किंमत 2 काढली आणि y ची किंमत 1 काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोप पद्धतीचं आपण आणखी दुसरं उदाहरण पाहूया. उदाहरण नंबर 2, 2x अधिक y बरोबर 10, हे पहिलं समीकरण. दुसरं समीकरण याच्यामध्ये दिलेलं पहा, 3x अधिक 2y बरोबर 17, असे दोन समीकरणं दिलेली आहेत आपल्याला. एक्स आणि वायच्या आपल्या उकली जी आहे ती आपल्याला शोधायची आहे किंवा किमती आपल्याला शोधायच्या आहे. तर आता पहा, दोघांची तुलना करा दोन्ही समीकरणाची आणि कोणतं पद आपल्याला कॅन्सल होईल किंवा लोप करता येईल याकडे लक्ष द्या. जसे की फॉर एक्झाम्पल यामध्ये जर लक्ष दिलं आपण, तर वाय आणि 2y म्हणजे पहिल्या समीकरणाला आपण जर 2 गुणाकार केलं तर 2y आपलं मिळून जाईल. तर पाहूया आपण. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पहिलं समीकरण होतं 2x अधिक y बरोबर 10, याला आपण काय केलं, 2 गुणाकार केला बरोबर, डावीकडे आणि उजवीकडे. तर आता जे समीकरण काय मिळेल आपल्याला ते बघूया बरोबर. 2 गुणाकार करा, 2 गुणिले 2 काय झालं, 4x अधिक 2 गुणिले y 2y बरोबर, त्या दोन्ही 20. तर आपल्याला एक नवीन समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे बरोबर. त्याला आपण 3 नंबर दिलेला आहे, 4x अधिक 2y बरोबर 20, याला आपण 3 नंबर असं दिलेलं आहे. आता आपण परत तुलना करूया दुसऱ्या समीकरणाची आणि तिसऱ्या समीकरणाची बरोबर. तर हे तिसरं समीकरण, दुसरं समीकरण काय होतं आपलं, 3x अधिक 2y. तर लिहा, 3x अधिक 2y बरोबर काय होतं 17, हे दुसरं समीकरण होतं आपलं. या दोघांची जर आपण तुलना केली, पहा तिसरं समीकरण आणि दुसरं समीकरण, 4x अधिक 2y बरोबर 20 आणि 3x अधिक 2y बरोबर 17, तर दोघांमध्ये आपण जर वजाबाकी केली तर आपलं एक पद या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं बरोबर. तर वजाबाकी जर आपण केली तर म्हणजे इथे आपल्याला मायनस करावा लागेल, इथे प्लसचं सुद्धा मायनस करावा लागेल, वजाबाकी करताना इथे पण मायनस करावं लागेल बरोबर. 4x मधून 3x गेले, 4 मधून 3 गेले, 1 राहिला एक्स, 1x लिहा किंवा आपण एक्स लिहिला तरी चालेल. +2y - 2y गेट कॅन्सल, लोप झाले 0 झाले बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना 1 मधून 1 गेला 0, तसं 2y मधून 2y गेले 0. तसंच इथे बरोबर 20 मधून 17 गेले, 20 मधून 17 गेले, किती राहिले या ठिकाणी 3, म्हणजे x ची किंमत काय मिळाली आपल्याला 3. x बरोबर जर 3 मिळालं आपल्याला तर y ची किंमत सुद्धा आपल्याला शोधता येते बरोबर. कोणत्याही समीकरणामध्ये x ची किंमत ठेवा आणि y ची किंमत आपण शोधूया. तर आपल्याला माहित आहे पहिलं समीकरण, 2x अधिक y बरोबर 10, हे पहिलं समीकरण आपल्याला माहित आहे, 2x अधिक y बरोबर 10. याच्यामध्ये x बरोबर 3 किंमत ठेवूया आपण, म्हणजे काय, 2 गुणिले 3 अधिक y बरोबर 10. 3 दोन्ही दोघांचा गुणाकार करा, 6 अधिक y
बरोबर दहा, सहा अधिक वाय बरोबर दहा, त्यानंतर वायची किंमत वाय बरोबर दहाला तिथेच ठेवा, हा प्लस तिकडे जाऊन काय होईल मायनस सहा, बरोबर। याचा अर्थ काय, दहा मधून सहा गेले म्हणजे वाय बरोबर काय आलं आपल्याला चार, आणि एक्स बरोबर किंमत काय आली होती तीन, म्हणजे आपल्याला एक्स बरोबर तीन मिळालं आणि वाय बरोबर चार मिळालं। तर दिलेल्या समीकरणाची किंमत आपण एक्स आणि वायची किंमत काढलेली आहे, मात्र इथे लोप पद्धत कॅन्सल मेथड वापरून आपण या ठिकाणी ही उकली किंवा ही किंमत आपण या ठिकाणी शोधलेली आहे। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर आधारित स्वाध्यायासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला होमवर्कमध्ये लिहून आणायचे आहेत किंवा करायचे आहेत। तर पहा, प्रश्न पहिला, एक्स अधिक वाय बरोबर पाच, दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर चार। दुसरा आहे एक्स अधिक पाच वाय बरोबर अकरा आणि दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर नऊ। तिसरा प्रश्न आहे, दोन अंकी एक संख्या आणि त्यांच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, जर त्या संख्येचा दशकचा अंक एककच्या अंकापेक्षा तीनने जास्त असेल तर ती संख्या शोधा। तर विद्यार्थी मित्रांनो, तीनही प्रश्न तुम्हाला लोप पद्धतीने सोडवायचे आहेत। धन्यवाद।